स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ई पास मशीनची तांत्रिक अडचण दूर करण्याच्या मागणीकरिता 8 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्या दालनात ई पास मशीन जमा करण्यात आल्या. संघटनेच्या वतीनं गेल्या महिन्यात 10 मार्च रोजी अमरावती उपायुक्त व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी अकोला यांना ही पोस्ट मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबाबत निवेदन सादर केले होते. 10 मार्च रोजी उपायुक्त अमरावती व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबद्दल निवेदन सादर केले होते. मात्र अद्यापही या अडचणीवर प्रशासनाने कुठलाही तोडगा काढला नाही, त्यामुळे 4G जमान्यात आजही मशीनमध्ये 2G सिम कार्ड वापरले जात आहे. त्याचबरोबर या मशीनचे नेहमी सर्व्हर डाऊन असते. रेशन कार्ड धारकांच्या केलेल्या KYC रद्द होऊ नये. धान्य वितरण करताना रास्त भाव दुकानदार यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी निवेदन दिले होते, मात्र शासनाने त्यावर कुठलाच तोडगा न काढल्यामुळे आज POS मशीन शासनाला जमा करण्यासाठी मूर्तिजापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष कैलास महाजन, जिल्हा उपाध्यक्ष गजानन बोंडे, सलीम बिन मोहम्मद, दादाराव जामणिक आदी दुकानदार उपस्थित होते. 10 मार्च रोजी अमरावती येथे विभागीय मीटिंगमध्ये ठरलं होतं की ज्या ई पॉस मशीन काम करत नाही आहे आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे, कार्डधारकांना सुद्धा याचा त्रास होत आहे, ठरल्याप्रमाणे पुऱ्या महाराष्ट्रात 10 तारखेला ई पॉस मशीन जमा करण्यास ठरलं होतं. 10 तारखेला सुट्टी असल्यामुळे आज मूर्तिजापूर तालुक्यात सर्व दुकानदारांनी आपले ई पॉस मशीन मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा केलेले आहेत व आता पुढील कारवाई शासनाच्या निर्देशाप्रमाणे होईल, याची दखल घ्यावी व शासनाने पुढील त्वरित कारवाई करून नव्या 4G किंवा 5G मशीन अवेलेबल करून द्याव्या ही आम्हाला शासनाला विनंती करायची आहे. व याद्वारे आम्ही कार्डधारकांच्या वतीनं व आमच्या दुकानदाराच्या वतीनं हे निवेदन सादर केलेलं आहे. आज दिनांक 8/4/2022 आमच्या POS मशीनं या तहसीलदार साहेब यांच्याकडे जमा करण्यात आलेलं आहे. माननीय संघटनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी यांना दिनांक 11/4/2022 मंत्रालय येथे या मशीनबाबत बोलावलेलं आहे. त्याकरता आज आमचं आंदोलन आज ठरल्याप्रमाणे आम्ही मशीनं जमा करत आहे आणि पुढील कारवाईसाठी निवेदन पण देत आहे. धन्यवाद. मूर्तिजापूरवरून सुमित सोनाने यांची रिपोर्ट. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.